KEM रुग्णालयाच्या परिचारिका अरुणा शानबाग यांची केस पूर्णपणे बंद झाली असून एकाच गुन्ह्याखाली कोणत्याही आरोपीवर दोनदा खटला चालवता येत नाही असं मुंबई पोलिसांनी स्पष्ट केले. अरुणा शानबाग तब्बल 42 वर्षे कोमात होत्या. त्यांच्या या स्थितीला जबाबदार ठरलेल्या सोहनलालला पुन्हा अटक करून त्याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्याचा प्रश्नच नाही असं मुंबई पोलिसांनी म्हटलंय. या गुन्ह्याची शिक्षा सोहनलाल वाल्मिकीने एकदा भोगली आहे. अरुणावर अत्याचार करणारा आरोपी सोहनलाल वाल्मिकी अद्याप जिवंत आहे. त्याच्यावर पोलीस खुनाचा गुन्हा दाखल करणार का असं विचारताच त्याला पकडण्यासाठी पोलीस पथक पाठवण्याचा विचारच नाही असं प्रभारी पोलीस आयुक्त अतुलचंद्र कुलकर्णींनी सांगितलंय. आता सोहनलाल मुक्त नागरिक असल्याचं सांगण्यात आलंय. अरुणा शानबागवर ज्यावेळी अत्याचार झाले त्यात त्या तात्काळ मरण पावल्या असत्या तर सोहनलालवर खुनाचा गुन्हा दाखल करता आला असता असंही त्यांनी स्पष्ट केलंय.